आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिल्ह्यात पूर व्यवस्थापन कक्ष उभा करू, खासदार धैर्यशील माने. जिल्ह्यात आपत्ती आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन करण्याच्या अगोदर आपत्ती येऊ नये यासाठी काम करणारा कक्ष उभा करा. महापूर अडकलेल्यांना सरसकट मदत दिली पाहिजे. कोल्हापूर जिल्हा कर्तृत्ववान आहे, त्याला शासनानं बळ द्यावं अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मनोगतात व्यक्त केली. प्रत्येक गावातल्या काय या ठिकाणी कसं आहे त्याचं बारकाईनं विश्लेषण आणि जिल्हा परिषद सदस्यांनी नगरदेशांनी आपल्यापर्यंत या ठिकाणी केलं आणि ग्रामस्थांनी सरपंचांनी या पद्धतीनं केलं. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन गावामधल्या पदाधिकाऱ्यांचा वेग वाढण्यासाठी फार गरजेचं आहे. आज जी आपल्याकडे यंत्रणा आहे ती जोपर्यंत गतिमान होत नाही तोपर्यंत लोकांच्या मध्ये रिलीफ लवकर मिळणार नाही. लोक घरातलं साहित्य तसंच ठेवून असेल पंचनामा झाला पाहिजे, मला भरपाई मिळणार नाही. कुरुंदवाड सारख्या शहरामध्ये यंत्रमाग धारक जे छोटे बाळा मोठे होते त्यांच्या कुजलेल्या त्या यंत्रणेचा वास यायला लागलाय, पण त्याचे पंचनामे झाले नाही. त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामधल्या लोकांना रोगराईला सामोरे जायला लागेल अशी परिस्थिती आहे. घरातली असणारी अवजार अजून सुद्धा त्याला अडकून बसेल, पण त्या गरीबाला वाटतंय की शासनाने ते बघितलं नाही तर मला ते मिळणार नाही परत, म्हणून तो माणूस मातीच्या ढिगाराखाली हात घालायला तयार नाही. तो वाट बघत बसलाय कधी माझा पंचनामा होतोय आणि माझ्या समोरचं जे झालेलं नुकसान मी शासनासमोर मांडतो. पंचनामा ही पहिली प्राथमिक पायरी आहे की प्रत्येक नागरिकाला त्याचं जे नुकसान झालं हे शासनासमोर आणण्याचं ते तात्काळ आणि फास्ट होण्यासाठी आदरणीय मंत्री महोदय आपण आदेश करावेत आणि त्या पद्धतीची यंत्रणा तालुक्यामध्ये हातकणंगलेमध्ये असेल, चिरोडमध्ये असेल, शिराळ्यामध्ये असेल, वाळव्यामध्ये असेल, दोन्ही जिल्ह्यामधली यंत्रणा गतिमान करण्याची गरज खऱ्या अर्थाने आता शासनाला या निमित्तानं आहे. पूर ओझेल तसं रोगराईवर नियंत्रण मिळवण्यामध्ये मी आपल्याला सांगेल की अतिशय चांगलं काम रोगराईवरचं झालं. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम या ठिकाणी केलंय. वायर पण एका आमचा या ठिकाणी साहेब वारला तुला खुर्चीचा, पण लोकांनी जीव धोक्यात घालून त्याच्यामुळे काम केलंय. काही आमदारांनी गावाच्या नावात कोतळीच्या आधी त्या समाजातल्या लोकांनी खऱ्या अर्थानं गावाच्या लोकांना सुरक्षित आणण्याचं काम केलं. नावाड्यांचं खऱ्या अर्थानं त्या मनापासून आभार वाटलं पाहिजे की शासनाची यंत्रणा कोतळीच्या आधी त्या नावाड्यांनी छातीचा कोट करून गावाला त्या ठिकाणी सोडत. कितीतरी असे प्रसंग आहेत की ज्यांचे नाव घ्यावे लागतील, कितीतरी असे लोक आहेत किती पडद्या मागायचे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शासनाची भूमिका त्यांनी प्रशासनाची भूमिका पुढील असताना तिथं बजावली. आज या गावागावामध्ये काही छोटे छोटे विषय आहेत साहेब, आता शासन त्याला बऱ्यापैकी कव्हर करायला लागलं. शेतमजुरांचा विषय आपल्या अधिकारी या ठिकाणी मांडला, त्याला पुढं दोन महिने काम मिळणार आणि मागचे दोन महिने काम कुठल्याची अवस्था आहे. त्याच्या हाताला काम नाही आणि त्याला राशन मिळण्याची गरज नाही, त्याला काही काही अनुदान मिळण्याची गरज आहे ती या ठिकाणी व्हावी. मग अशी तो आमदार साहेबांनी मांडला 70% गावामध्ये जर पाण्याचा या ठिकाणी फेरा असेल आणि 30% गाव शिल्लक राहिला असेल तर त्या 30% लोकांनी आपली तिजोरी उडी ठेवली. त्यांनी प्रत्येकाच्या तोंडामध्ये घास घालण्याचं काम केलं, काही लोकांनी शेताचे फळ दिले, प्रत्येकाला आपापल्या परीनं आपलं गाव आपलं घर आणि आपला माणूस जगवण्यासाठी काही योगदान दिलंय, त्यालाही काही या ठिकाणी मदत शासनामार्फत घ्यावी अशी विनंती आपण सर्वांनी म्हणून तुम्ही असाल, मी असेल आणि आदरणीय आमदार साहेब असेल या सगळ्यांनी त्या ठिकाणी शासनाला करून ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणं गरजेचं आहे. जो आता अनुदान त्या ठिकाणी मिळतोय साहेब काय झालं काय पंचनाम्यामध्ये एखादी झालेली चूक मग 10 अपघात करायला लागलाय. एखाद्या पुढाऱ्यानं सांगितलं, एखाद्या माणसानं सांगितलं, एखाद्याच्या मनात आलं नाही भाऊ हे एकट्याने लगावल्या, ते एकट्या लागायच्या नादात आज अनेक लोकांची त्या ठिकाणी वंचित राहिले, ती येऊन दारामध्ये बसायला लागले. साहेब त्याचं नाव होतं याच्यात पाणी पुढे घेतलं टाकतो. गावागावामध्ये काही आरोप प्रत्यारोप होत आहेत याच्यापेक्षा सरसकट झालं तर कोण कुणाचं नाव काढायचं गरज नाही, प्रत्येकाला त्याची मदत या ठिकाणी होईल आणि गावागावामध्ये असंतोषाला सामोरे जावं लागणार. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन काम चालवलं जाऊ पण त्यामध्ये गतिशीलपणा असेल तर काय होतं साहेब, बऱ्याच वेळा मी भाड्यात या ठिकाणी कुठेतरी गावात काम करायला जातोय पण माझं गाव घर असतंय मी तिथं राहत नाही एवढा एक निकष लावलाय आणि मला या ठिकाणी पैसे मिळत नाही. पण माझा हातमजुरी करणारा मी माणूस आहे, मोलमजुरी करणारा माणूस आहे, त्या माणसाला जर तिथं राहून काम करायचं असेल तर त्याची असणारी इस्टेट तेवढी ती एवढंच खुली आणि ते पटली फक्त तू तिथं राहत नाहीस म्हणून त्याला त्याचा अनुदान मिळत नाही अशांचा सुद्धा समावेश या ठिकाणी यादीमध्ये होणं गरजेचं आहे की जेणेकरून ही लोक राहत नाही त्याचा अर्थ त्याचं नुकसान झाला नाही असं नाही, त्याचा सगळ्या आयुष्याची संपत्ती त्यामध्ये या ठिकाणी वाहून गेले, त्या लोकांना त्याचा अनुदान मिळणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत साहेब, आपण व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी ऍप आलंय म्हणजे आता प्रशासन सुद्धा पैसे कसं करायला लागलंय, त्याचं व्हिडिओ शूटिंग
करण्याचं ऍप आलं. त्या पत्रकामध्ये भिंती कोण आलेली दिसली पण भिंत ओपी उभी असली तर त्याला तिथं अनुदान मिळत नाही, नुसतं ओलीवर मिळत नाही, पण त्यातलं मॉइश्चर ज्यावेळी निघून जाईल आणि महिनाभरावर ऊन पडल्यानंतर तुम्ही बघायला येणार तर त्यावेळी ते घर पडलेलं असेल तिथं काही राहणार नाही. पण आजच्या पत्रकाम्यामध्ये तुमच्या ज्या ऍपवर बघितलं तर ते घर उभं दिसते. अशा असणाऱ्या तहसीलदारच्या घराची नोंद आतापासून करणं गरजेचं आहे. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. जर समजा ते उन्हाळ्यामध्ये पडणार असेल तर ते आजच्या पावसामुळे पडलंय याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि त्या गरिबाला आजच न्याय मिळवून दिला पाहिजे. त्याची वाट बघण्याचं या ठिकाणी काम करण्याची गरज आहे. अनुदान अनेकांना मिळत आहे. 5,000 ची मदत पहिली तात्काळ मिळाली. अकाउंटवर या ठिकाणी 5,000 रुपये येतील. त्याचबरोबर स्थलांतरित अनुदान सुद्धा या ठिकाणी आपल्याला गावातली लोक जे स्थलांतरित होऊन गेलेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी स्थलांतर अनुदान म्हणून शासन देत आहे. पिकांचं नुकसान या ठिकाणी शासन या ठिकाणी देण्याचा हेक्टरी जे काही या ठिकाणी नुकसान झालं असेल त्याला सरसकट या ठिकाणी माफ करण्याची घोषणा शासनाने केली. त्याचे पंचनामे आता त्या ठिकाणी सुरू आहेत. मला तालुक्यामधल्या हातकरवे तालुका असेल, शिरोळ तालुका असेल, वाळवा असेल, शिराळा असेल, पन्हाळा असेल, सवळी असेल, इचलकरंजी असेल, या सगळ्या तालुक्यांचा गावांचा अनेक गावं खासदार म्हणून मला इतक्या सगळ्यांमध्ये फिरावं लागतं. प्रत्येक गावामध्ये जाणं मला अजून शक्य झालं असेल नाही पण प्रत्येक गावाच्या व्यथा कमी त्या प्रमाणात अशाच पद्धतीच्या आहेत. याचं मॉनिटरिंग होणारी एक यंत्रणा तालुक्या स्तरावर या ठिकाणी तयार पाहिजे. आपत्तीचा कक्ष शिरोळ तालुक्यामध्ये एक या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट कक्ष तयार करावा. आपत्ती झाल्यानंतर काय करायचं त्याच्या पाठीमा पडल्यापेक्षा त्याच्या आधीच्या पासून या ठिकाणी जर आपण त्याचं काम चालू केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा पडत्या काळामध्ये त्या ठिकाणी होईल. मी एवढंच आदरणीय मंत्री महोदयांना या ठिकाणी सांगेन की या दोन जिल्ह्यांचं न भरून येणारं नुकसान झालं. तुम्ही व्यापाऱ्यांचं नुकसान मोजू शकत नाही, छोट्या मोठ्या उद्योजकांचं नुकसान मोजू शकत नाही. एखाद्याला गणपती केल्या त्याचा आज सणाच्या तोंडावर गणपती वाहून गेले त्याचं नुकसान आपण भरून देऊ शकत नाही. आपण फक्त मदत देतोय. आज जी आहे ती भरपाई नाही, ही फक्त त्या परिस्थितीमध्ये आधार म्हणून देणारी मदत आहे. पण ती जास्त प्रमाणात होणं गरजेचं आहे कारण ह्या जिल्ह्यांनी कायमपर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी येईल देशामध्ये अडचण येईल त्यावेळी कोल्हापूर सांगली जिल्हा कायमपर्यंत धावून जाऊन त्या मदतीला गेला आहे. आज हे आपले जिल्हे अडचणीत आहे साहेब. शासनानं सुद्धा धावून येऊन याची मदत करणं आणि त्याच्या पाठराखण करणं ही काळाची गरज आहे आणि ती आपण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. स्वतः मंत्री महोदय पहिल्या दिवसापासून यामध्ये प्रयत्नशील आहे. आमदार साहेब तर त्या गावामध्ये राहून तिथं अडकून या ठिकाणी काम करताय. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते गावागावामध्ये आपलं गाव व्यवस्थित करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत. शिरोळ गावामधल्या तालुक्यामधल्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनाचं अभिनंदन एवढ्यासाठी की एकही जीव गेला नाही, जीव वाचले. प्रशासनाचं अभिनंदन आहे पण त्याचबरोबर जे प्रशासनात सुद्धा नाही आणि ज्यांचं कर्तव्य भावनेनं प्रत्येक गावकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम करणारे हजारो आत्म्या त्यांनी तिथं काम केलं म्हणून एक सुद्धा जीवित हानी झाली नाही त्या सगळ्यांना सलाम केला पाहिजे. कारण त्यांनी आपल्या प्राणाची बाजी त्यावेळी लावली आणि आपल्या बांधवांना सुरक्षित माता भगिनींना आणि मुलाबाळांना काढण्याचं काम केलं. प्रशासन काही वेळा किती असलं तर शासनाचा एक अंश आहे. एकमेकाला मदत केल्याशिवाय प्रशासनात आपण मोठे होऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही. आज गरज आहे ती एकमेकाच्या साथीची, एकमेकाला बरोबर घेऊन जाण्याची. हा आभाळी आसमानी संकट आहे आणि त्या आसमानी संकटाला आपण सगळे मिळून सामोरे जाऊया. आमदार साहेब आम्ही मंत्री महोदय अलमट्टी आणि त्या असणाऱ्या कॅस्पेट एरियामध्ये कृष्णेपासून पदगंगेपासून सगळ्या धरणांचा सर्वे त्यामध्ये येणारे अडथळे याचा आता या ठिकाणी सर्वे करून नेमके काय आपल्या या ठिकाणी उपाययोजना करायला पाहिजे याचा एक खऱ्या अर्थानं मॉडेल आपण पुढच्या पावसाळ्याच्या आत तयार करू. कृत्रिम पूर तयार होऊ नये, मानवनिर्मित अडथळ्यांमुळे पाणी तटू नये याची जरी खबरदारी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. निसर्गावर आपल्याला मात करता येत नाही पण निसर्गाला बरोबर घेऊन निसर्गाचा खऱ्या अर्थाला त्याच्या ताकदीचा योग्य प्रभावामध्ये वापर झाला तर निश्चितपणे मानवाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेत आपण या ठिकाणी काम करूया. जे पंचनामे जनावरांचे झाले असतील अजून सुद्धा या ठिकाणी बाकी आहेत साहेब. काही रोग या ठिकाणी आता जनावर पाण्यात होती, आता काही बसलेलीच आहे, उठत नाही ना काहींना. ज्याला पाण्यात 4 दिवस जनावर राहिल्यामुळे आता त्याला आजार यायला लागले पण ते पुरात उडलेलं नाही, पुरात उडलंय पण ते चाहीन गेलं नाही. म्हणून आता शासन उद्या जर त्याला काय झालं तर त्याचा पंचनामा सुद्धा काही दिवसापूर्वी आपल्याला त्या या योजनेमध्ये आणावा लागेल. कारण
उद्या त्या शेतकऱ्याचं नुकसान पुरात तुझं वाहून गेलं नाही, त्यावेळी मदत झालं नाही, म्हणून तर उद्या त्याला अनुदान मिळालं नाही, तर निश्चितपणे एक महिना दीड महिन्याचा एक कॅटलॉग त्या ठिकाणी तयार करा की जेणेकरून साथीच्या आजारानं किंवा आता काहीतरी या ठिकाणी आपत्तीमुळं त्या आपत्तीच्या परिस्थितीमुळे एखादा जनावर गेला असेल तर त्याला त्याचा मुकाम या ठिकाणी होते. काही लोकांना साहेब परिस्थिती होती जो बाजूला पाणी होत उपचाराअभावी काही लोक वाढले, त्या परिस्थितीमध्ये चौ बाजूला पाणी होतं, बोट येऊ शकत नव्हती, येता बाहेर जाता येत नव्हतं, उपचार देता आला नाही, म्हणून खरे असताना त्यांना सुद्धा पूरग्रस्तामध्ये तो या ठिकाणी बुडून बळी मारला असता डॉक्टर साहेब, तर तो जात असताना त्या पूर परिस्थितीचा बळी आहे, म्हणून त्याला खऱ्या अर्थानं अनुदानाची गरज आहे. तशा कुटुंबांना आधार देण्याची गरज शासनाच्या वतीनं आहे. लिस्ट शासनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी काढावी आणि जेणेकरून आपण सगळ्यांनी या सगळ्या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आपत्तीला एकत्रपणे सामोरं जा, या सगळ्यामध्ये एकत्रपणे मात करावी. शिरोळ तालुका, अक्करविले तालुका, इचलकरंजी शहर या सगळ्या गावांमध्ये मी जाण्याचा प्रयत्न केला, त्यांची परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला. दुःखाचं सावर जरी असतं तर दिव्यांना आपला मतदारसंघ अगदी ताकदीनं हे दोन्ही जिल्हे उभे या जिल्ह्यांच्या या कर्तृत्वाला शासनाचं बळ मिळालं तर निश्चितपणे त्यात मदत होईल असा विश्वास बाळगतो आणि आदरणीय मंत्री महोदयाला विनंती करतो की त्यांनी खरोखर 3 तास सगळ्यांचं ऐकून घेतलं, प्रत्येकाला बोलू दिलं, त्याच्या भावना समजून घेतल्या, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांच्या आपल्या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या, आमचे प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून आपण साहेब मंत्रिमंडळामध्ये त्या भावनांचा उहापोह करावा आणि ज्या योग्य आणि राष्ट्र मागण्या आहेत त्याला आपण या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा असं खासदार म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो.